नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणतंही वाक्य एका क्षणात मराठीमध्ये भाषांतर कसं करायचं याच्याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत. काय करायचं बघा, वाक्य दिलेलं असलं का वाक्याचे जे शब्द आहेत का त्या शब्दाचे भाग पाडायचे, त्याला नंबर द्यायचे. एक सुरुवातीला काही असू दे त्याला एक नंबर द्या आणि मग शेवटापासून नंबर देत या. दोन, तीन, चार आणि पाच. आता भाषांतर करताना काय करायचं, नंबरनुसार शब्द घ्यायचे. आता एक नंबरला कोणतं आलं आहे, आय म्हणजे मी, मग ते सुरुवातीला घ्यायचं मी. दोन नंबरला काय आहे, विथ माय फ्रेंड, माझ्या मित्रासोबत, माझ्या मित्रासोबत. दोन नंबरला काय आलं, मित्रासोबत, माझ्या मित्रासोबत. आता तीनला काय, एव्हरीडे म्हणजे दररोज, दररोज. अबुक म्हणजे पुस्तक. आणि पाच नंबरला आलं रीड म्हणजे वाचतो, वाचतो. अलग लक्षामध्ये मी माझ्या मित्रासोबत दररोज पुस्तक वाचतो. काय करायचं, दिलेल्या वाक्याचे भाग पाडायचे आणि त्यांना खाली क्रमांक द्यायचे. सुरुवातीला एक द्यायचा आणि शेवटपासून पुन्हा दोन, तीन, चार, पाच असे क्रमांक द्यायचे. आणि मग काय करायचं, एक क्रमांकाला काय आलंय, आय म्हणजे मी. दोन क्रमांकाला माझ्या मित्रासोबत, विथ माय फ्रेंड, माझ्या मित्रासोबत. तीनला काय आलंय, दररोज. चारला काय आलंय, पुस्तक. आणि पाचला काय आलंय, रीड म्हणजे वाचतो. मी माझ्या मित्रासोबत दररोज पुस्तक वाचतो. ट्रिक काय आहे, ट्रिक क्रमांक देणे, पहिला क्रमांक पहिल्या शब्दाला देणे आणि त्याच्यानंतर उलटे क्रमांक, दोन, तीन, चार, पाच. वाक्य आपल्या समोर आहे, वी गो टू स्कूल टू लर्न इंग्लिश. काय करणार, एक उलट चालायचं, दोन, तीन, चार आणि पाच झालं. आता सुरुवातीला काय करायचं, एक नंबर काय आले, वी म्हणजे आम्ही, आम्ही. दोन नंबरला इंग्लिश म्हणून तिथं इंग्रजी, इंग्रजी. टू लर्न शिकायला. तीन नंबरला काय आले, टू लर्न शिकायला किंवा शिकण्यासाठी, शिकायला किंवा शिकण्यासाठी. टू स्कूल शाळेत. गो म्हणजे जातो. बघा असं वाक्य असतंय, आम्ही इंग्रजी शिकायला शाळेत जातो. किती सोपं आहे. नंबर द्यायचे, पहिल्यांदा काय करायचं, एक नंबर द्यायचा आणि आता उलट चालायचं, दोन, तीन, चार. भाषांतर करताना आता जसे नंबर दिले तसं भाषांतर करायचं. मग काय करायचं, यू, यू म्हणजे तू. इथं आपण एक वचन घेतलंय, तू. आता दोन नंबर, टू एंटर, टू म्हणजे साठी आणि टू एंटर प्रवेश करण्यासाठी, तू प्रवेश करण्यासाठी, एंटर म्हणजे प्रवेश करण्यासाठी. द डोअर म्हणजे तीन नंबरला आलंय ना, दरवाजा. पुश म्हणजे ढकलतोस, ढ क ल तो स किंवा ढकलतेस. कळालं, किती सोपं आहे. म्हणजे नंबरनुसार खाली घ्यायचे, एक, दोन, एक, दोन, तीन, चार. काय करायचं, आता ह्या वाक्याला भाग पाडायचे, भाग पाडले आता क्रमांक द्यायचे. सुरुवातीला एक, शेवटी दोन, तीन, चार आणि पाच. आता भाषांतर क्रमानुसार करायचं, जसे क्रमांक दिले तसे. ही म्हणजे तो. इन द क्लास, दोन नंबरला आलेलं, मग दोन नंबरला घ्या. वर्गात,
विथ हिज फ्रेंड, तीन नंबरला आले, त्याच्या मित्रासोबत, त्याच्या मित्रासोबत. अ बुक म्हणजे पुस्तक, चारला आले ना ते चार नंबरला. पुस्तक, रीड्स म्हणजे वाचतो. लक्षामध्ये आता ह्या वाक्याचे भाग पाडायचे. दे रन ऑन द रोड एव्हरी डे, भाग पाडले. आता क्रमांक द्यायचे, एक दोन तीन चार, पाळले भाग. दे म्हणजे ते, ते त्या ती जे असेल ते, ते. दोन ला काय आलंय, एव्हरी डे म्हणजे दररोज. ऑन द रोड तीन ला आलंय म्हणून रस्त्यावर, ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर, रस्त्यावर. रन म्हणजे धावतात, धावतात, धावतात. वाक्य आता समोर आहे. आय आस्क अ क्वेश्चन टू माय टीचर, क्रमांक एक उलट चालायचं. दोन तीन चार, कमेंटमध्ये कमेंट करायचं उत्तर. धन्यवाद.